आता थोडं दौऱ्यांविषयी बोलूया. दौऱ्यांमध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याविषयी बोलूया. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची बातमी, शेतकऱ्याला बहाणे नाही तर मदत द्या असा थेट इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सोलापूर दौऱ्याचं फलित काय, त्यांना मदत मिळाली का असा सवालसुद्धा त्यांनी केला. इतके दिवस मी राजकीय बोलण्याचं टाळलं पण तुम्ही राजकीय बोललात तर मीही राजकीयच बोलणार असं ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले. केवळ राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टी केंद्र सरकारकडे, मी जाणीवपूर्वक सांगतो केंद्र सरकार निश्चित मदत करेल आणि यापूर्वीच्या युपीएच्या सरकारने जी काही मदत केली त्यापेक्षा जास्त मदत केंद्र सरकार निश्चितपणे करेल. माननीय पंतप्रधान अतिशय संवेदनशील आहेत आणि त्या संदर्भात कोणी काळजी करण्याचं कारण नाहीये. पण पहिल्यांदा आपण काय करणार आहोत हे निश्चितपणे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे. हिंगोली, जालना आणि औरंगाबाद इथे त्यांचा आज दौरा असेल. आपण बोलूया बिहार विधानसभा निवडणुकीच्या बातमीकडे. बिहार विधानसभेची निवडणूक अटीतटीची होईल असंच एकूण दिसतंय. काहीशी एकतर्फी लढत देणाऱ्या नितीश कुमार यांच्यासमोर गेल्या वेळेपेक्षा वेगळी आव्हानं आहेत. त्यात यंदा पहिल्यांदाच रामविलास पासवान आणि लालूंच्या अनुपस्थितीतच प्रचार पार पडणार आहे. बघूयात एक रिपोर्ट. बिहारची यंदाची निवडणूक दोन दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत लढली जाते. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं आणि त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाची मदार त्यांचा पुत्र चिराग पासवान यांच्यावर आहे. तर दुसरीकडे चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना किमान प्रचाराच्या धामधुमीत तरी जामीन मिळण्याची शक्यता मावळली आहे. मुझे क्यों जरूरत पड़ेगी किसी और की बैकिंग की, मुझे क्यों जरूरत पड़ेगी किसी की बी टीम बनने की. लोक जनशक्ति पार्टी अपनी आइडियोलॉजी के साथ हम लोग चुनाव लड़ रहे हैं, चुनाव जीतेंगे. जो लोग डरते हैं मुख्यमंत्री जी, इसीलिए वो इस तरीके का भ्रम फैला रहे हैं. मैं बता दूं मुख्यमंत्री जी को भी कि हम लोग जनता दल यूनाइटेड से ज्यादा सीटों पर चुनाव लड़ रहे हैं और उनसे ज्यादा सीटें हम लोग जीत कर आएंगे. चिराग पासवान हे भाजप नितीश कुमार यांच्या आघाडीत सामील झालेले नाहीयेत पण ते केवळ नितीश कुमार यांच्याच विरोधात उमेदवार देणार आहेत. त्यामुळे साहजिक आहे बिहारची खरी लढाई ही निकालानंतर रंगताना दिसेल, जेव्हा कुणाच्या किती जागा येत आहेत हे चित्र स्पष्ट झालेलं असेल. या सगळ्या खेळात लालू प्रसाद यादव यांची उणीव आरजेडीला जाणवत राहील. त्यात 5% पासवान समुदाय कायम रामविलास पासवान यांच्यानंतर चिराग पासवान यांच्या शब्दाबाहेर नसणार या शंका नाही. बिहार का चुनाव ये बताता है कि चिराग पासवान नीतीश कुमार से बहुत नाराज चल रहे हैं, कारण जो भी हो. लेकिन इसके पीछे भारतीय जनता पार्टी की भी जो भूमिका है वो संदिग्ध. इंसान को धोखा तो धोखा, 11 करोड़ बिहारियों को धोखा तो धोखा, सियाराम को भी धोखा. जो सियाराम के नहीं वो किसी काम के नहीं. नितीश कुमार यांनी गेल्या काही काळात भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी अजेंड्यातल्या ज्या गोष्टी केंद्र पातळीवर घडल्या त्याचं समर्थन केलं. कलम 370 असेल किंवा तिहेरी तलाक, नागरिकत्व कायद्यावरही त्यांच्या खासदारांनी बाजूनीच मतदान केलं होतं. बिहारमध्ये 18% मुस्लिम समाज आहे तर 16% यादव. या दोन्ही जातींचं समीकरण लालू प्रसाद यादव यांच्या पाठीशी किती भक्कमपणे उभं राहतं यावर त्यांच्या यशाचं मोजमाप अवलंबून राहिलेलं आहे. क्यों नीतीश जी का चेहरा काम नहीं, काम चल रहा क्या? हम तो पूछना चाहते हैं. इतना बड़ा उनका कहते हैं कि जनाधार है, विश्व की सबसे बड़ी पार्टी है बीजेपी, लेकिन उसके एक भी मुख्यमंत्री पद का कोई उम्मीदवार नहीं है. नीतीश कुमार यांना चांगलं माहिती आहे की स्वबळावर ते बिहार जिंकू शकत नाहीत, त्यामुळे यानं त्या आघाडीत असणं ही त्यांची मजबुरी आहे. ती तशी सगळ्याच पक्षांची आहे, पण ज्या बिहारच्या राजकारणावर जातीचा पगडा अधिक आहे तिथे हे वास्तव अधिक गडद आहे. ब्युरो रिपोर्टचं विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत.
आता आपण बातमी बघूयात ऑनलाईन परीक्षेच्या गोंधळाची आणि या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना कसा मनस्ताप झालाय त्याची. पुणे विद्यापीठाचे 90% विद्यार्थी तांत्रिक कारणामुळे परीक्षा देऊ शकलेले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यापीठाच्या अयोग्य नियोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय. दुसरीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा गेल्या 6 महिन्यांपासून लांबणीवर पडल्यात. अखेर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली आहे, पण ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांचं लॉगिंग होत नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यामुळे संताप व्यक्त केला. यात अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले. एक छोटासा ब्रेक इथे, अजून काही बातम्यांसह परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.